सत्तांनो नुकतंच महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेगट या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांनी महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये मातृतीर्थ जिल्हा म्हणून समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा पदभार दिला. आज आपण त्यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले दिलीप वळसे पाटील हे शरदचंद्र पवारसाहेब यांच्यासोबत 8 वर्ष त्यांचे सुव्यवसायिक PA म्हणून त्यांनी काम केले. दिलीप वळसे पाटलांना प्रशासनाचा अत्यंत दांडगा अनुभव असून ते अत्यंत अनुभवी व परिपक्व नेते आहे आणि कुठलाही गावगावा न करता काम कधीच नेणे त्यांची सवय आहे. त्यांचा हा प्रवास आपण समजून घेऊ. दिलीप वळसे पाटलांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये झाला. त्यांचे वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील हे सुद्धा आमदार होते. त्यावेळेस दिलीप वळसे पाटील यांचे शिक्षण पूर्ण झाले त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी शरद पवारसाहेब यांना फोन केला आणि विचारणा केली की माझ्या मुलाला नोकरी पहा असे सांगितले. त्यानंतर शरद पवारसाहेब यांनी राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांना फोन केला, दिलीपराव वळसे पाटलांना नोकरीसाठी पाठविले, मात्र त्यांनी ही नोकरी नाकारली. त्यानंतर त्या काळामध्ये पवारसाहेबांच्या विरोधात 60 राज्यातील 60 आमदारांपैकी 54 आमदारांनी बंड केले, बंडखोरी केली व ते सर्व फुटले. त्यावेळेस पवारसाहेब विरोधी पक्षात होते. त्यावेळेस दिलीप वळसे पाटलांनी शरदचंद्र पवारसाहेबांसोबत काम सुरू केले. पवारसाहेबांचे महाराष्ट्रातील दौरे, बैठका या अन्य सर्व कामाचे नियोजन पद्धतशीरपणे दिलीप वळसे पाटील करीत असे. दिलीप वळसे पाटील यांचे संघटन कौशल्य अत्यंत जबरदस्त व चांगले उत्तम होते. किंवा कोणती गोष्ट करायला पाहिजे आणि कोणती गोष्ट करायला नको हे सर्व डावपेच रणनीती ते ठरवित असे. तसेच पवारसाहेबांचे जेवण, त्यांना किती वेळ आराम पाहिजे यासह छोट्या मोठ्या गोष्टीकडे सुद्धा त्यांचे बारीक लक्ष होते. राज्यभरात त्यावेळेस झंझावती दौरे पवारसाहेबांनी केले. त्यावेळेस त्यांचे सर्व नियोजन दिलीप वळसे पाटलांनी केले. त्यानंतर सतत 8 वर्ष दिलीप वळसे पाटील साहेब हे शरदचंद्र पवारसाहेबांचे सुव्यवसायिक PA राहिले. देशातील एका मोठ्या कर्तबगार नेत्यासोबत राहिल्यामुळे साहजिकच दिलीप वळसे पाटलांना अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्व गुण संपन्न असा कर्तबगार नेता घडला. दिलीप वळसे पाटलांचे शिक्षण 11वीपर्यंत त्यांच्या गावीच म्हणजेच आंबेगावामध्येच झाले. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आले. तेथे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शासकीय कॉलेजमध्ये त्यांनी LLB पदवी घेतली. त्यानंतर पवारसाहेबांचे PA सुव्यवसायिक म्हणून तब्बल 8 वर्षे त्यांनी काम केले. त्यानंतर 1988 साली जेव्हा शरदचंद्र पवारसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी दिलीप वळसे पाटलांना बोलावून घेतले आणि विचारणा केली, तुला कशात इंटरेस्ट आहे, मंत्रालयात का राजकारणात? मंत्रालयात जायचे असेल तर राजकारणाचा नांद डोक्यातून सोडून दे व राजकारण जायचे असेल तर मंत्रालयाचा नांद काढून टाक, अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणं केली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरदचंद्र पवारसाहेब यांना विनंती केली. ते संभ्रमात पडले आणि त्यांनी सांगितलं, मला 2 दिवसाचा वेळ द्या. त्यांनी वेळ मागून घेतला आणि त्यानंतर 2 दिवसांनी दिलीप वळसे पाटील पुन्हा शरदचंद्र पवारसाहेबांना भेटले व सांगितले, राजकारणात मला इंटरेस्ट आहे. त्यावेळेस पवारसाहेबांनी सांगितलं, तू मतदारसंघात जा व काम सुरू कर. ते मतदारसंघात केले व काम सुरू केले. त्यानंतर 1988 व 1989 लोकसभेची निवडणूक लागली. 1990 साली पवारसाहेबांनी दिलीप वळसे पाटलांना विधानसभेचं तिकीट दिलं. त्यानंतर सतत 6 वेळा ते मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. दिलीप वळसे पाटलांनी अनेक मंत्रिपदे भूषवली. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील सर्वोच्च असलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सुद्धा होते. त्यानंतर अर्थमंत्री आणि ऊर्जामंत्रीची जबाबदारीसुद्धा सांभाळली. त्यानंतर महाराष्ट्रात ज्यावेळेस राज्य संकटात आलं त्यावेळेस त्यांच्याकडं राज्याचे गृहमंत्रीपद ही महत्त्वाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. अनेक पदाला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब
व उप मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी शिंदखेडाच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन राज्याच्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व पदी त्यांची निवड केली, त्यांना पालकमंत्री केले। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटलाकडे आता बुलढाणा जिल्ह्यातील अनेक समस्या त्यांच्याकडे आहे, लोक मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत आहे। जिल्ह्यातील अनेक प्रश्न अनेक समस्या त्यांना सोडवायचे आहेत, अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहे। प्रामुख्याने महाराष्ट्राची अस्मिता राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या ऐतिहासिक शिंदखेडाच्या नगरी येथील जिजाऊचे जन्मस्थळ व ऐतिहासिक वास्तू यांचा विकास करणे गरजेचे आहे, यासाठी सुद्धा त्यांना प्राधान्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। तसेच जिल्ह्यातील प्रमुख स्थान असलेल्या लोणार येथील सरोवराचा विकास व समस्या सोडवायला सुद्धा त्यांना लक्ष देणे आहे व त्या समस्या निकाली काढणे। चिखली तालुक्यातील पिपळगाव येथील सैलानी बाबाचा दर्गा येथे सुद्धा मोठा विकास होणे गरजेचे आहे। प्रवाशांना भक्तांना राहण्यासाठी निवासस्थान स्वच्छतागृह चांगले रस्ते यासह कायमस्वरूपी समस्या सोडवण्यात याव्यात यासाठी त्यांना लक्ष देणे गरजेचे आहे। तसेच जेगाव प्रकल्प संदर्भात समस्या व अडचणी सोडण्यात याव्यात व येथील समस्या अत्यंत जटिल असून त्यासुद्धा सोडवाव्या याकडे सुद्धा त्यांना लक्ष देणे गरजेचे आहे। तसेच प्रतिबालाजी समजल्या जाणाऱ्या देवगोऱ्याच्या नगरीतील विकास कामासह जिल्ह्यातील अन्य समस्या पालकमंत्री दिलीप वळसे पाटलांना सोडवण्यासाठी संपूर्ण विकास करण्यासाठी त्यांना लक्ष देणे गरजेचे आहे। सध्या उद्भव